आंबा म्हटलं की हातात बसेल मावेल एवढा आंबा साधारणतः 350 ते 500 ग्रॅम वजनाचा असतो. परंतु करमाळा तालुक्यातील चिखलठाण नंबर 1 येथील काळू बापू नेमाने यांच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला चक्क 3 ते 4 किलो वजनाचा आंबा आलेला आहे. हा आंबा पाहण्यासाठी चिखलठाण परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. रत्नागिरी येथून कलमी जातीच्या आंब्याची 20 रोपे आणून शेतात लावली आहेत. या झाडाला 3र्या वर्षापासून फळ सुरू झालं आहे. हे झाड अवघं 4.5 ते 5 फूट असून या झाडाला 3 ते 4 किलो वजनाचा आंबा लागणं म्हणजे आश्चर्यच आहे. या आंब्याचा यावर्षी दुसरा बहार धरला असून पपईच्या आकाराचा हा आंबा आहे. सध्या झाडाला 35 ते 40 आंबे लागलेत. या झाडाच्या वाढीसाठी शेणखत, गोमूत्र, सेंद्रिय खताचा वापर केला आहे. कलमे किंवा नीलम जातीच्या आंब्याची जाडी व लांबी साधारणतः 4 ते 5 इंच असते तर त्यांचे वजन 400 ते 600 ग्रॅम एवढं असतं. याला अपवाद चिखलठाण नंबर 1 येथील काळू नेमाने यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला चक्क 10 ते 12 इंच लांबीचे 3 ते 4 किलो वजनाचे आंबे लागलेत. मी आंब्याची झाडं लावल्यानंतर त्याला पाणी आणि आपलं असलं शेणखत ही वापरून ह्याच्यापासून ही फळं तयार केलेली आहेत. त्याला कुठलाही सरकारी खताचा मारा केलेला नाही किंवा औषधाचा मारा केलेला नाही. त्याच्यापासून 3 ते 3.5 किलोचा आंबा भरत आहे. आम्ही रत्नागिरीला फिरायला गेलो. फिराय गेल्याच्यानंतर फार्मा हाऊसला झाड बघितलं तिथं आणि आंब्याचं वजन 3 ते 4 किलो वजन होतं आंब्याचं एका झाडाचं. तरी साधारण तिथनं पहिल्यांदा 2 झाडे आणले आम्ही आमच्या रानात शेतामध्ये. आणि झाडं आणल्याच्यानंतर तुम्हाला सांगता 2 ते 3 वर्षाच्यानंतर ह्याला फळ लागलेलं आहे. तरी दुसऱ्या आंब्याचं वजन 1/2 किलो ते पावशिरं असतं. पावशिरं असतं आमच्या आंब्याचं वजन आहे 3 ते 4 किलो वजन आहे. आणि ह्या आंब्यासाठी तुम्ही कुठल्या औषधांचा वगैरे वापर काय कसा केला? कुठल्याही म्हणजे रासायनिक खताचा वापर केला नाही. कुठलंही इंजेक्शन केलं नाही या झाडांना. सेंद्रिय फक्त सेंद्रिय खताचा वापर केला. आणि आता सध्या तुम्ही किती रोपे वगैरे याची आता लागवड केली? आता 20 रोपं लावलेले आहेत. साधारण त्यातल्या 2 आंब्याला आंबे लागलेले आहेत. तरी पण तुम्हाला संपर्क साधायचा असला तर चिखलठाण गावामध्ये आमच्याशी संपर्क साधा.